आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मराठी जणांना आणि गणेशाच्या भक्तांना काही मुद्द्यांमध्ये याविषयी माहिती देणार आहे। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ हे 23 वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सवाची स्थापना करते आणि या मंडळाचे अध्यक्ष सध्या कपिल केसरकर आहेत। पीटीआर उतारावर त्यांचं नाव आहे। मधल्या काळामध्ये यावर्षी गणेशोत्सवाच्या आधी काही विघ्नसंतोषी लोकांनी मंडळामध्ये फूट पाडली आणि वेगळा गणपती आम्ही गणपती स्थापन करणार अशा प्रकारची मागणी केली। पण प्रत्यक्षात कायदेशीर जर पाहिलं तर या ठिकाणी गणेशोत्सव स्थापन करण्यासाठी अध्यक्ष म्हणून कपिल केसरकर यांना महानगरपालिकेनं मांडवाला परवानगी दिली, ट्रॅफिक ब्रँचनं या ठिकाणी परवानगी दिली, त्यानंतर विरोधकांनी या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये राजकारण करण्याचं पूर्णपणे सुरूच ठेवलं। या ठिकाणी पोलीस प्रशासनानं 2 दिवसापूर्वी सगळ्यांना एकत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी वेगळी गणपती बसवण्याची मागणी केली होती ते देखील यामध्ये सहभागी झाले। आता सर्वजण एक दोन जण सोडले तर सर्वजण एकत्रित आहेत, मात्र काही बोल बच्चन संस्कृती असणारे या कोल्हापुरातील 2-3च ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी गणेशोत्सव काळामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम ते करत आहेत। खरं म्हणजे पोलीस प्रशासनानं यापूर्वीच आठवड्याभरापूर्वीच त्यांची परवानगी नाकारणं गरजेचं होतं, तर इथपर्यंत परिस्थिती आली नसती। कायदेशीर जर बाबींचा या ठिकाणी अभ्यास केला तर कोणताही कायदेशीर आधार त्या मंडळींना या ठिकाणी गणपती बसवण्याचा नाही आहे आणि या ठिकाणी परवा दिवशी रितसर परवानगी मिळाल्यानंतर या ठिकाणी कपिल केसरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणेशाची या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आणि आज पुन्हा एकदा नव्यानं त्या ठिकाणी पालखीमध्ये गणपती ठेवून गणेशोत्सवाच्या विरोधात आम्ही आहोत, प्रशासन आहे, सरकार आहे असं भासवण्याचा काही जो प्रयत्न केला जातोय याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। खरं म्हणजे या ठिकाणी एका मंडळाला स्थापनेची परवानगी दिली असताना त्याच्या आजूबाजूला पुन्हा विरोधी मंडळाला गणपती बसवण्यास परवानगी देणे म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम पोलीस संबंधित बाबीबाबत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब हे सर्वजण या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत आणि निश्चितपणे ज्या कोणी व्यक्ती या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरती योग्य ते पोलीस प्रशासन कारवाई करेल। जागेवर गणपती बसवू नका असं पोलिसांनी सांगितलं, त्यानंतर आम्ही घरी गेलो मात्र रात्रीत या ठिकाणी गणपती आणला अशा पद्धतीचा आरोप त्यांच्याकडून केला जातो। एक लक्षात घ्या, कोणताही निर्णय घेत असताना मंडळाच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी निर्णय झाला। पोलिसांनी बोलवलं, पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं, दबावातून गणपती बसवानी न गणपती बसवणं अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकत नाहीत। खरं म्हणजे तुम्हाला अधिकारच काय आहे? कायदेशीर जर संपूर्ण पीटीआर उतारा जर त्यांच्या नावानं असेल तर त्यांना गणपती बसवण्यापासून कोण रोखवते, कोण रोखू शकते? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण म्हणताय चोरी छुपे गणपती या ठिकाणी बसवला, गणपती असा काय चोरी छुपेने बसवण्यासारखा आम्ही एवढी हलकी नाही आहोत। एक लक्षात घ्या, या ठिकाणी चळवळीतले आम्ही मंडळी आहोत, कोल्हापूर शहरासाठी मोठ्या मोठ्या चळवळी या ठिकाणी चळवळीमध्ये उतरलेलो आम्ही आहोत आणि म्हणून पूर्णतः कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर गणपतीची या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे। या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत चुकीच्या पद्धतीनं विरोधक आणण्याचा प्रयत्न करतायत। माझी आपल्याला नम्र विनंती आहे, पीटीआर उतारा आपण तपासून पाहावा, परवानगी कुणाला मिळाली ती तपासून पाहावं। आता मला तुम्ही सांगा, तुम्ही या लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी तुम्ही एक आहात, या गणेश मंडळाच्या पाठीमध्ये जर दुसऱ्या गणेश मंडळाला परवानगी दिली तर या ठिकाणी भांडणं होणार आहेत का नाही आहेत? पर भांडणं करणारे आम्ही नाही आहोत, त्यांच्यात सर्व गुंड आहेत, 302 वाले आहेत, त्या ठिकाणी हद्दपार झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवले, अशी कितीतरी आली तरी आम्ही त्यांना सोडणार नाही। पण गणेशोत्सव काळामध्ये अशा प्रकारच्या भूमिका प्रशासनानं घेणं योग्य नाही, तातडीनं त्यांना अटक केली पाहिजे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम जे कोणी करत असेल, कायदा सर्वांना समान आहे आणि म्हणून तातडीनं त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। कोल्हापूर शहराला माहित आहे बोल बच्चन कोण आहेत, 1-2-3 बोल बच्चन ज्यांना काही कामं नाहीत, पाकिटी संस्कृती आहे,
आंदोलन करायची, पाकिटमारी करायची याशिवाय दुसरं त्यांचं काही काम नाही आहे हे मी सांगायची गरज नाही आहे. आणि म्हणून ते आहे त्या ठिकाणीच आहेत. अनेकदा वर्तमानपत्रांनी देखील त्यांचा खरा चेहरा काय हे उघड केलेला आहे. आणि त्यामुळे मला जास्त बोलायची गरज नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.